हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत मृत नातेवाईकाच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरीचा समान अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया। अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निर्णय देताना मुलाप्रमाणे मुलीलाही कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागी नोकरीचा समान हक्क देण्यात यावा असं म्हटलं आहे। विशेष म्हणजे मुलगी अविवाहित असली किंवा विवाहित असली तरी तिला हा हक्क दिला गेला पाहिजे असंही न्यायालयाने म्हटलं आहे। उच्च न्यायालयाने मृत अवलंबित कोटाच्या नियमांमध्ये अविवाहित या शब्दाला केवळ पुरुषांसाठी गृहीत धरणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे। या शब्दाची व्याख्या व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याच्या आधारे करण्यात येऊ नये असे म्हणत न्यायालयाने असा भेदभाव करणे कायद्याला धरून नसल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे। न्यायमूर्ती यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये मुलीलाही समान हक्क देण्यात यावा असं म्हटलं आहे। यासाठी नियमामध्ये बदल करण्याची गरज नसल्याची न्यायालयाने नमूद केलं असून ठराविक शब्दांकडे व्यक्ती स्त्री आहे की पुरुष या आधारावर भेदभाव करू नये असे म्हटले आहे। उच्च न्यायालयाने प्रयागराज मधील शिक्षण विभागातील म्हणजेच BSA मधील प्रकरणासंदर्भात याचिकाकर्त्या महिलेने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे। मृत नातेवाईकाच्या जागी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या या महिलेचा अर्ज केवळ ती विवाहित असल्यामुळे स्वीकारता येणार नाही असे हा आदेश न्यायालयाने रद्द केला आहे। BSA प्रयागराजने 2 महिन्याच्या आत या नियुक्ती संदर्भातील प्रकरण निकाली काढावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। मंजूल श्रीवास्तव असे अर्ज करणाऱ्या महिलेचे नाव असून त्यांनी आपल्या आईच्या जागी नोकरीसाठी अर्ज केला होता। मंजूल यांची विमला श्रीवास्तव आई चाका या गावातील प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षिका होत्या। हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला। विमला यांचे पती आणि माझे वडील म्हणजेच त्या मुलीचे वडील बेरोजगार असल्याने कुटुंबावर आर्थिक संकट आले असून मुलीला नोकरी देण्यात यावी असा अर्ज मंजूल यांनी केला होता। मात्र हा अर्ज फेटाळून लावण्यात आल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं। थँक्यू फ्रेंड्स।